आज खरंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपल्यातल्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत, मुंबई सारखी महानगरपालिका असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या महानगरपालिकांनी नगरपालिकांचा नगरपंचायतींचं मेंटोरिंग केलं पाहिजे. त्या ठिकाणी कशा प्रकारे कॅपॅसिटी बिल्डिंग आपल्याला करता येईल याचा विचार केला पाहिजे. अगदी असाईन करून एक 10-10 नगरपालिकांचं आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग कसं करता येईल, नगरपालिकेचे अधिकारी त्यांना त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आणून त्यातले जे चांगले प्रोजेक्ट्स आहेत, ज्या काही चांगल्या प्रकारे क्वालिटी वर्क झालेले आहेत हे दाखवून त्याचं मॅनेजमेंट कसं आपण केलं हे त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. अनेक वेळा आपण बाहेरून एक्सपर्ट्स आणतो, खरं म्हणजे बाहेरून एक्सपर्टची आवश्यकताच नाही आहे. आपल्या आज आपण बघितलं असेल की ज्यांना आपण पुरस्कार दिले असे सगळ्या भागातले, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकाने काही ना काही चांगलं केलेलं आहे, त्यामुळे चांगलं करण्याची क्षमता आपल्यामध्येच आहे. आपणच जर एक दुसऱ्याचं बघितलं आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर कुठल्याही एक्सपर्टची मदत न घेता आपण हे नगर विकासाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी एक आपल्याला काम करण्याकरता ड्रायव्हिंग फोर्स असतो, पण या ड्रायव्हिंग फोर्स सोबत एक ड्रायव्हिंग फोर्स हा असला पाहिजे की पदोपदी जेव्हा आपण आपल्या कार्यामध्ये मागे वळून बघतो त्यावेळी काही गोष्टी अशा असल्या पाहिजेत की ज्या आपण केल्या याचा आपल्याला अभिमान बाळगता असला पाहिजे. आपल्याला एक सेन्स ऑफ प्राईड आला पाहिजे की बघा मला ही जबाबदारी दिली होती त्यावेळेस या गोष्टी मी केल्या आणि त्या एव्हर लास्टिंग, लॉंग लास्टिंग अशा गोष्टी असल्या पाहिजे. नाहीतर अनेक वेळा, म्हणजे मला माफ करा, पण एक अधिकारी जातो दुसरा अधिकारी येतो आणि मग मागच्या अधिकाऱ्याने जणू काही सगळं चूक केलं होतं असं समजून तो आपल्या सगळ्या नवीन गोष्टी सुरू करतो. असं न करता ज्या चांगल्या त्या गोष्टी अजून पुढे कशा नेता येतील आणि त्याच्यासोबत आपला नवीन फुटप्रिंट आपण कसा ठेवू शकू. अनेक वेळा लोक जुन्या अधिकाऱ्यांचं नाव घेतात की ते होते ना तेव्हा हे झालं होतं. अशा प्रकारचं एव्हर लास्टिंग 1-2-3 कामं हे आपल्याही टेन्युअरमध्ये आपल्याला कसे करता येतील याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की निश्चितपणे तो एक वेगळा ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि ते एक वेगळं सेन्स ऑफ प्राईड आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त व्हावं.